विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओ क्लासमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या अगोदरच्या क्लासमध्ये आपण सर्वांनी गणित या विषयाचं रोमन संख्याचिन्ह हा पाठ अभ्यासला होता. तर यानंतर आपण त्याच्या पुढचा पाठ जो आहे तो संख्याज्ञान हा पाठ अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी तुम्ही लक्ष द्यायचं आहे. बघा, या अगोदर आपण या पाठीमागच्या इयत्तेमध्ये दशमान संख्या पद्धती काय असते, म्हणजे 0 ते 9 हे अंक वापरून दशमान संख्या पद्धतीमध्ये लेखन अंकांचे कसे करायचे ते अभ्यासलं होतं. त्यापासून वेगवेगळ्या 4 अंकी 5 अंकी 3 अंकी 2 अंकी अशा संख्या तयार करणे आपण शिकलेलो होतो. तर आपल्याला आज पुढे बघायचंय 6 अंकी संख्यांची ओळख. तर 6 अंकी संख्यांची ओळख आपल्याला बघायची. आता सगळ्यांनी कार बघितलेली असेल, बरोबर? तर मग कार आपण सगळ्यांनी बघितली तर त्या कारची जवळपास किंमत किती असेल बरं? तर त्या कारची जी किंमत असते ती बघा किती असते, 6 ते 7 लाख रुपये. ते याच्या आसपास, म्हणजे या ऍव्हरेजमध्ये त्या कारची किंमत असते. ही इथं विचारलेलं आहे की एखाद्या 4 चाकी गाडीची अंदाजे किंमत किती असू शकते. तर मुलीने उत्तर दिलंय 6 ते 7 लाख रुपये, बरोबर? तर या 6 अंकी संख्येची ओळख आणि यांचे वाचन लेखन आपल्याला शिकायचे. त्या अगोदर आपल्याला एक या संख्येची एक गंमत बघायची. बघा इथे दिलेलं आहे 999 अधिक 1 किती होतात. तर काय दिलेले, तर 1, 10, 100. मग 999 मध्ये इथे 1 मिळवला तर किती झालं, इथे झाले 1000. किती झाले, 1000 झाले. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढे आहे 9999 मध्ये जर 1 मिळवला तर किती होतात, तर 9999 मध्ये याची जर बेरीज आपण केली तर 9999 मध्ये 1 मिळवला तर 10000 होतात. किती होतात, 10000. पुढे पहा, तसंच 99000 मध्ये जर 1000 मिळवले तर किती होतात, 99000 मध्ये जर आपण 1000 मिळवले तर, म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर किती होतात, बघा 1, 10, 100, 1000, 10000 आणि 1,00,000 म्हणजे किती होतात, 1,00,000 होतात. आता 1,00,000 म्हणजेच किती, 1,00,000 म्हणजे 100,000. 1,00,000 म्हणजे किती, 1,00,000 म्हणजे 100,000. आता बघा इथे 2 शब्द येतील, मी कधी लाख म्हणेल किंवा लक्ष म्हणेल, तर लक्ष आणि लाख हे एकच आहे, हे तुम्ही समजून घ्यायचंय. मग पुढे बघा, पहा आता 1,00,000 होण्यासाठी 10,000 किती वेळेस वापरलेले पहा बरं. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दहा वेळेस जर वापरले तर किती होतात, 1,00,000 होतात. आणि 1,000 जर आपण 100 वेळेस वापरले, म्हणजे 1,000 जर 100 वेळेस त्यांची बेरीज केली तरी सुद्धा 1,00,000 होतात. मग आता 2,50,000 किती, 2,50,000 म्हणजे किती, 2,50,000 म्हणजे किती, बघा इथे हे किती आहे, 1, 10, 100, 1,000, 10,000 आणि 1,00,000 हे झाले 2,00,000. आणि हे किती आहे, 1, 10, 100, 1,000, 10,000. 10,000 म्हणजे 50,000 यांची जर बेरीज केली तर 2,50,000 म्हणजे किती होतात, 2,50,000 म्हणतात. 2,50,000 किती म्हणतात, 2,50,000. पुढे पहा, 6 अंकी संख्यांचे वाचन आपण कशा प्रकारे करायचं आहे. या ज्या संख्या असतात यांचं वाचन आपण, त्यांचं अक्षरामध्ये लेखन आणि वाचन आपल्याला बघायचंय. आता बघा ही संख्या आहे, तर ही संख्या काय, 2,35,705 बघा इथं दिलेला आहे. तर इथं लक्ष हा शब्द वापरलेला आहे. हा जो शब्द तुम्हाला दिसत आहे लक्ष, हा लक्ष आणि मी जो सांगतोय लाख किंवा लक्ष, जे म्हणेल ते दोन्ही एकच शब्द आहे, तुम्ही त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा 2,35,705 हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की किती अंक येतात, त्याला त्याचं वाचन कसं करायचं, कारण तुम्हाला काही प्रश्न पण नंतर सोडवायचे आहेत. पुढची संख्या पहा, 8,95,405 8,95,405. त्याच्यानंतर पुढची 5,30,735 त्याच्यानंतर 9,00,000. बघा इकडे अंक आहेत आणि इकडे पूर्ण शून्य आहेत, तर तुम्हाला 1 दशक या स्थानानुसार त्याची किंमत ठरवायची आहे किती होतात, आणि त्यानुसार तुम्हाला ती संख्या त्याचे लेखन करायचे आहे, वाचन करायचे आहे. बघा कसं आपल्याला स्थानानुसार कसं ठरवायचं आहे, बघा इथं दिलेलं आहे, 1 म्हणजे 5 दिलेले आहे, दशकच्या ठिकाणी 0 आहे तर 0, शतक 9, 1,000 5, 10,000 9, लक्ष 8, दशलक्ष कोटी. आता आपल्याला कोटीपर्यंत जायचं नाही, फक्त दशलक्ष पर्यंतच्या संख्या आपल्याला आज अभ्यासायच्या आहे.
बघा 8,09,043 याला आपण कसं लिहिणार, तर 1,43 एककच्या ठिकाणी 3 आले, दशकच्या ठिकाणी 4 आले, म्हणजे हे जवळपास किती असणार, 40 असणार. त्याच्यानंतर शतकच्या ठिकाणी 0 आहे, हजारच्या ठिकाणी 9 आहे, 10,000च्या ठिकाणी 0 आहे आणि 8,00,000च्या ठिकाणी 8 आहे. तर अशा प्रकारे आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष याचं आपण मोजणी करून आपण संख्या त्या ठिकाणी ठेवून त्याचा आपण वापर करून संख्यांचा अभ्यास करू शकतो. पुढे आहे सहा अंकी संख्यांचे अक्षरी लेखन. आता आपण अंकात लेखन कसं करायचं ते पाहिलं, आता अक्षरी लेखन. जसं की ही संख्या आहे बघा 5,42,345, याला आपण 5,42,345 असं अक्षरामध्ये लिहायचं आपल्याला. जसं की आपण लिहितो ना एक, आपण अक्षरामध्ये एक दोन पण लिहितो बघा कधी कधी, असं आपण लिहितो ना 1, 2, 3, तसंच या अक्षरामध्ये या संख्येला लिहायला तुम्हाला इथं लिहून दाखवलेलं आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करायचा व्यवस्थित. पुढे बघा 7,65,240, बघा इथं 7,65,240 असं मराठीमध्ये अक्षरात लिहिलेलं आहे, इकडे तुम्हाला अंकात लेखन केलेलं आहे. त्याप्रमाणे 3,05,922 बघा तिकडे, 4,25,300 तसंच इथे पण दिलेलं आहे 4,25,300, त्याच्यानंतर 9,09,999 तसं मग तिकडे अंकात लेखन दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही याचं वाचन करून व्यवस्थित समजून या संख्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता. पुढे आहे 7 अंकी संख्या ओळख, वाचन व लेखन. तर बघा एक उदाहरण बघायचं आपल्याला त्या अगोदर की 7 अंकी संख्या म्हणजे त्यामध्ये किती अंक असतील आणि ती कशी ओळखायची. बघा समजा एखाद्या सहकारी बँकेकडून प्रत्येकी 1,00,000 रुपयाप्रमाणे 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले तर बँकेने एकूण रुपये दिले म्हणजे किती दिले हे विचारलेलं आहे. बघा इथं किती शेतकरी आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर आपल्याला किती दिले, त्यांनी कर्ज किती घेतलेलं आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, म्हणजे एका शेतकऱ्याने 1,00,000. तर टोटल किती कर्ज होईल सर्व त्याची जर बेरीज केली तर किती होईल, बघा इथं दिलेलं आहे 1,00,000 × 10 जर आपण केलं, एका शेतकऱ्याचे कर्ज 1,00,000, त्याला गुणिले 10, शेतकरी किती होते 10, म्हणून गुणिले इथे 10 केलंय, आपलं उत्तर आलं किती आलं, 10,00,000 रुपये. एकूण 10 शेतकऱ्यांचे एकूण रुपये किती आले, 10,00,000. मग याचे अंक बघा किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. मग 10,00,000 जर आले म्हटल्यावर हे 7 अंक, त्या 7 अंकी संख्येमध्ये हे 10,00,000 आपण बघितले कसे येतात. तर मग त्यानुसार पुढे पहा, इथं एक संख्या दिलेली 10,00,000 पर्यंत, एककच्या ठिकाणी 9, दशकच्या ठिकाणी 1, शतकच्या ठिकाणी 4, हजारच्या ठिकाणी 3, 10,000च्या ठिकाणी 2, लक्षच्या ठिकाणी 8 आणि 10,00,000च्या ठिकाणी 1. जर आपण हिला जर वाचन केलं तर 18,23,419 असे हिचे वाचन आपल्याला करता येईल. पुढे पहा, तर 7 अंकी संख्या ओळख, वाचन व लेखन आपण बघत आहोत. तर 7 अंकी संख्या हिला आपण कसं वाचायचं आहे, आता इथं 88,400 दिलेलं आहे बरोबर, तर मराठीमध्ये तुम्हाला त्याचं असं वाचन करायचं आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे 70,02,300, पुढे दिलेलं आहे 55,12,441, पुढे आहे 13,09,718, पुढची संख्या पहा 10,19,302. तर त्याच्यानंतर 7 अंकी संख्येचे लेखन आपल्याला करायचे, इथं पण मराठीमध्ये अक्षरामध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तुम्ही ते अंकात असं अशा प्रकारे लिहू शकता. बघा पहिली संख्या 45,71,504, तर तुम्ही याप्रमाणेच पुढच्या संख्या वाचू व लिहू शकता. तर हे तुम्हाला परत परत अभ्यासायचं आहे. तर या पाठावर तुम्हाला काही प्रश्न पण विचारलेले आहेत जे आपण अभ्यासला ना, की 7 अंकी संख्या कशी वाचायची, कशी लेखन करायची, ते प्रश्न विचारले, ते तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्या खाली 4 पर्याय आहेत, त्यापैकी एक बरोबर असेल तो तुम्हाला सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आज संख्या 6 अंकी संख्या आणि 7 अंकी संख्येचे लेखन वाचन आपण अभ्यासलेत. तर मुलांनो, परत परत हा व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यास करू शकता. खूप खूप धन्यवाद.